आंघोळ पांघोळ करून देवदेवतांना नमस्कार करून पूर्वजांचं स्मरण करून स्वतःहून उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रावर जायचं आहे आणि आपले इंडिया आघाडीचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार माझे ज्येष्ठ सहकारी शिवसेना नेते आणि विद्यमान खासदार यांना पुन्हा एकदा मतदान करण्याकरता म्हणून मतदान केंद्रावर जाऊन ज्या ठिकाणी तुम्हाला मशाल ही निशाणी दिसेल त्याच्यासमोर बटन दाबून विनायक राऊत यांना लाखोच्या मतांनी विजय करा असा आग्रह आणि विनंती करण्याकरता म्हणून या ठिकाणी उभा आहे. हा आग्रह आणि विनंती करण्याकरता म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. बांधवांनो, भगिनींनो, प्रत्येक वेळी दर 5 वर्षाची येणारी निवडणूक ही निवडणूक काही ना काहीतरी नवीन मुद्दे घेऊन येत असतेच. काही ना काही एक नवीन विचार, नवीन कार्यक्रम, नवीन धोरण ही जनतेसमोर घेऊन येत असते. परंतु आजची ही निवडणूक त्या सगळ्या निवडणुकांपेक्षा म्हणजे यापूर्वी लोकसभेच्या 17 निवडणुका झाल्या आणि आजची 18वी निवडणूक आहे. ही 18वी निवडणूक या 17 लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा आगळी आणि वेगळी निवडणूक आहे. त्या त्या पक्षाचे उमेदवार उभे राहतात, त्या त्या पक्षाचे नेते, त्या त्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या उमेदवाराला प्रचार करतात आणि तो उमेदवार त्या त्या पक्षाचा किंवा त्यांची कोणाशी अलायन्स असते, कोणाशी आघाडी युती असते त्यांचा उमेदवार असतो. परंतु यावेळीची निवडणूक वेगळी एवढ्या करताय. आजची निवडणूक ही केवळ कोणा एका पक्षाची, कोणा एका नेत्याची, केवळ एका उमेदवाराची नाहीये. आजची निवडणूक ही निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि उभ्या देशातली संपूर्ण भारतीय नागरिक विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी ही निवडणूक आहे आणि म्हणून ही निवडणूक आपल्या सर्वांची आहे. आजच्या निवडणुकीमध्ये ही आजची देशाची निवडणूक संपूर्ण या देशातल्या जनतेनं आपल्या हातामध्ये घेतलेली निवडणूक आणि नेतृत्व या देशामध्ये जनता करते आहे. कोणती जनता करते? ती जनता करते की 15 ऑगस्ट 1947 साली ह्या देशाला स्वातंत्र्य मिळालं, ते स्वातंत्र्य अबाधित टिकवण्याकरता म्हणून ज्याना ज्याना हे स्वातंत्र्य टिकावं असं वाटतं, लोकशाही टिकावी, ती जनता ज्याना ज्याना म्हणून या देशातला सर्वधर्मसमभाव भाव टिकावा असं वाटतंय, ती जनता ज्याना ज्याना म्हणून या देशातली लोकशाही टिकून हुकुमशाही संपवावी असं ज्याना ज्याना वाटतंय, ती जनता या जनतेनं ह्या नेतृत्वाचं या निवडणुकीचं नेतृत्व करण्याचा निर्धार केलाय, निश्चय केलाय. मी आल्यापासून सारखा शांतपणे बसलो होतो. पत्रकारांनी मला बाहेर घेरलं, विचारलं आणि मी तर आतमध्ये जेव्हा पहिलं पाऊल टाकलं त्यावेळेला जर मला पहिलं दृश्य काय दिसलं असेल तरी तर हा हॉल तर कचाकच भरलेला होता. पण त्या हॉलमध्ये बसण्याकरता जागा मिळावी म्हणून काळा बुटका घातलेल्या माझ्या महिला भगिनी जागा शोधत होते हे मी पहिलं चित्र बघितलं. जागा शोधत होते हे मी पहिलं चित्र बघितलं. आणि या हॉलमध्ये हॉलच्या बाहेर जिथं जिथं जाल तुम्ही तिथं तिथं विनायक राऊते शिवसेनेचे आहे, शिवसिंधुदुर्ग सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार बाळा उद्धव साहेबांचे उमेदवार म्हणून आहेत. पण तरी देखील जर तुम्ही बघितलं तर हिंदू असतील, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, ईसाई असतील, जैन असतील, सगळ्या जाती धर्माचे लोक इथे एकत्रितपणे गोळा झाले. याचा अर्थ खऱ्या अर्थानं विविधतेमध्ये एकता. आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलं होतं की ह्या देशाचं सौंदर्य कशामध्ये आहे, हे सौंदर्य तर विविधतेमध्ये एकता आहे. अनेक जाती धर्माचे, अनेक पंथाचे, अनेक पक्षाचे, अनेक बोलीभाषेचे, अनेक चालीरीतीचे, अनेक पक्षाचे, अनेक रूढींचे या जगाच्या पाठीवरचा हा एकमेव देश आहे की ज्या 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 देशामध्ये अनेक पक्ष
पक्षाचे लोक, अनेक जातीचे लोक, अनेक धर्माचे लोक, अनेक रूढीचे लोक, अनेक प्रथा परंपरेचे लोक एकत्रपणे गुण्या गोविंदांना धावतात, तो जगाच्या पाठीवर जर एकमेव देव कोणता असेल तर तो माझा हिंदुस्थान आहे, अशा पद्धतीनं पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं. आणि ते विविधता, ती एकता, ती एकरूपता आणि तो एकमेकाच्या प्रति विश्वास आज मला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि म्हणून केवळ विनायक राऊत नाही तर या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे म्हणून इंडिया आघाडीचे उमेदवार उभे आहेत ते सगळे विजय झाल्याचं राहणार आहे हा विश्वास तो करावा लागेल. हा 27 संदेश 27 सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा संदेश महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या सर्वांना पोहोचवावा लागेल. आणि राऊत साहेब तुमच्या आजच्या उमेदवारीच्या निमित्तानं हा संदेश उद्या महाराष्ट्रामध्ये पोहोचणार आहे, पोहोचलेला आहे. धडकी तर भरू द्या. आमचे मित्र आणि आमचे सचिव वरुणजी सरदेसाई 2 मिनिटं बोलले, 3 मिनिटं बोलले, पण मारवी बोल परवा पण तुमच्या युवा सेनेचं भाषण झालं. आपली सगळी भाजपाची एकंदरीत कुंडली त्यांनी वाचून दाखवली की ओरिजिनल भाजपा आहे कुठे. त्यांनी धुळ्यापासून सुरुवात केली, ते सिंधुदुर्गला टिकले, सगळे आहेत ते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव साहेबांच्या सेनेतली माणसं घेऊन भाजपा चालतोय. आणि म्हणून उद्धव साहेब बोलतात तो बोलण्याचा मला अधिकार नाही. काय म्हणतात उद्धव साहेब भाजपला काय म्हणतात, काय म्हणतात उद्धव साहेब म्हणतात, मी काय म्हणत नाही. असा पक्ष काय चाललंय, काय राज्यामध्ये चाललंय, काय ह्या देशामध्ये. या देशामध्ये 10 वर्ष लोकांनी खूप मोठ्या विश्वासानं सत्ता दिली, पण 10 वर्षामध्ये यांची मदत एवढी गेली की ह्यानी एखाद्याला एखादा पुरस्कार द्यावा, एखाद्याला कुठला तरी तो पद्मभूषण याचा पद्मभूषण किंवा पद्मश्री असे पुरस्कार दिल्यानंतर सगळे उठतात आणि सांगतात या देशाला स्वातंत्र्य मिळालं ते 2014 साली स्वातंत्र्य मिळालं. कधी मिळालं? 2014 साली मिळालं. कंगना राणावत तेच म्हणते, ते विक्रम उठले तेच भरून गेले, तो अवधूत गुप्ते तेच म्हणतो आणि ह्यांचे किमती वाजवणार हेच म्हणतात. 2014 ला स्वातंत्र्य मिळालं आणि देशाचे पंतप्रधान जगामध्ये आम्ही राष्ट्रात आमच्या देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून धूमधडाक्यात साजरा करतात, त्याचे लबाड आहेत बघा. आणि म्हणून 1947 साली किंवा त्यापूर्वी ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरता म्हणून ज्यांनी ज्यांनी म्हणून आपल्या प्राणांची आहुती दिली, ज्यांनी ज्यांनी म्हणून या स्वातंत्र्याच्या वेदीवर आपल्या संसाराची राख रांगोळी केली, या देशाला स्वातंत्र्य मिळावं आम्ही गेलो तरी हरकत नाही, आमचं आयुष्य संपलं तरी हरकत नाही, पण आमच्या नंतरची पिढी ही स्वाभिमानानं स्वातंत्र्यामध्ये जगली पाहिजे अशा करता म्हणून प्रयत्न केला. आज तेच लोक ते स्वातंत्र्य नाकारतायत, तेच लोक तीच लोकशाही नाकारतायत. आणि म्हणून तुमची माझी जबाबदारी या ठिकाणी आलेली आहे. हा देश देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करतो, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना, ती घटनाच संपुष्टात आणायचा निर्णय केलेला आहे. त्या घटनेचे तुकडे तर पाडलेच नाही, त्या घटनेचा पूर्णपणे एका बाजूला हात काप, नाक काप, डोळे काप अशा पद्धतीनं त्यांनी उद्योग चालवलेलाच आहे. ईडी घटनात्मक पद आहे, सीबीआय घटनात्मक पद आहे, न्यायालय घटनात्मक पद आहे, एनआयए न्यायालय घटनात्मक पद आहे, सुप्रीम कोर्ट घटनात्मक पद आहे, हायकोर्ट घटनात्मक पद आहे, विधानसभेचा अध्यक्ष घटनात्मक पद आहे. ही सगळी घटनात्मक पद फक्त नाव आठवली आहेत, पण त्याला पाहिजे तसं वापरायचं याचा अर्थ घटनेचं अवमूल्यन करायचं, घटनेचा एक एक अधिकार हिरवून घ्यायचा, घटनेचा एक एक अवयव हा जरूर कापूनच काढायचा अशा पद्धतीचा उद्योग सुरू झालाय. आणि म्हणून आपल्याला सर्वांना 2-3 गोष्टी करण्याकरता म्हणून निवडणूक आहे, 2-3 गोष्टींकरता ही निवडणूक आहे. एक म्हणजे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आपल्याला वाचवावी लागेल, हे स्वातंत्र्य आपल्याला अबाधित ठेवावं लागेल आणि त्याचबरोबर लोकशाही सुद्धा आपल्याला या ठिकाणी जिवंत ठेवायला लागेल आणि त्याकरता म्हणून विनायक राऊतांना आपल्याला निवडून द्यावं लागेल. विनायक राऊतांना निवडून द्यावं लागेल की तो भाजपाचा कोणतरी खासदार म्हणाला आम्हाला 400 कसा करता पाहिजे,
400 खासदाराला मला पाहिजे. जर आमचे 400 खासदार आले तर आम्ही घटना बदलू. हा भाजपचा खासदार बोलला, भास्करराव नाही बोलला. मग त्या भाजपाच्या उमेदवाराला किंवा त्यालाच जोडलेल्या असलेल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून द्यायचं की डॉक्टर बाबासाहेबांची घटना प्राणपणाला लावून आम्ही जतन करू, ती टिकवू, हे सांगणाऱ्या विनायकराव यांच्याकडे निवडून द्यायचं. मी 8 निवडणुका लढलो, किती वाटतंय काय? आता पुढे लढू का नको लढू? आणि 8 निवडणुका लढलो राऊत साहेब, मोठेपणा नाही, नम्रपणे सांगतो. एकदा वरुणजी उमेदवारी अर्ज भरताना फुल ताकदीने मी भरतो, प्रचंड ताकदीने फॉर्म भरतो. माणसं कुमार शिंदेनी मी एकत्र काम आम्ही सर्वांनी पालिकांनी केलेलं आहे, शिवसेनेच्या लोकांनी देखील केलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी प्रचंड ताकदीनं फॉर्म भरतो. आणि एकदा फॉर्म भरला की मी प्रचारला जात नाही, अजिबात जात नाही. मी निवांत बसलेला असतो. कोण कोण माझ्यावर टीका करतोय, आरोप करतोय, भाषण करतोय, ती नोट काढत असतो मी सारखा. आधी काही करत नाही मी. वर्तमानपत्रवाल्यांची माफी मागून सांगतो. 8 निवडणुकांमध्ये माझी उमेदवारी, माझी निशाणी ही आहे म्हणून त्याला तुम्ही मतदान करा अशी एक पैशाची सुद्धा जाहिरात मी देत नाही. बॉडी तो काही नाही, लय रागत असतात ते पॅकेज काहीतरी असतं. मी सांगतो जास्त असते मला शिवाय दे म्हणजे तुझं पॅकेज तिकडे वाढेल, तिकडे वाढेल. आणि मग शेवटचे 400 दिवस मागे असतात. एकदा का सुरू झालं आपलं धाड 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 की समोरचा आडवा होतच जातो, काही थांबतच नाही. आणि तो अधिकार तुम्हाला आहे. निवडणूक आली म्हणून तुम्ही लोकांसमोर जात नाही. मी तुमचं वर्णन करताना, तुमची ओळख करत असताना, तुमच्याबद्दल आदराने बोलत असताना मी सांगितलंय, एखादा पंचायत समितीचा निवडून गेलेला सदस्य जेवढा फिरत नाही तेवढा माझा खासदार दिवस रात्र या मतदारसंघामध्ये. विनायकराबांच्याबद्दल टीका टिकाणी माझं तर स्पष्ट मत आहे. अशा भेकड लोकांना उत्तर देण्याची गरज नाही. त्यांना एकच प्रश्न विचारा, अरे मी काय केलं तो नेता विचार, मला माझी जनता विचारेल, माझा नेता विचारेल, तू कोण आहेस, तू काय केलंस ते पहिल्यांदा सांगा जिल्हा कर्तव्य मतदारसंघाचा. भारतीय जनता पार्टीला ही लागलेली खोड आहे. सातत्यानं दुसऱ्यावर आरोप करायचा, दुसऱ्यावर टीका करायची आणि आपण उत्तर काही द्यायची नाही आणि आपण त्यांना उत्तर देत असतो. मी असा एकमेव माणूस आहे की मी त्याला उत्तर देत नाही, मीच त्यांच्यावर एखादा चोप टाकतो. माझ्यावर पडायची एवढी काय कळलं का? नाही कळलं, कळलं ना? आणि म्हणून मीच टाकतो, मी सोडत नाही. आणि म्हणून तुम्हाला तो अधिकार आहे. काय झालं त्या ठिकाणी 23 जुलै 2021 ला महापूर आला, तुम्ही घराघरात फिरला, होतं कोण? तिवऱ्याचं धरण फुटलं, तुम्ही घराघरातून फिरला, होतं कोण? इथं प्रकल्पाला विरोध पाठिंबा जो काही निर्णय असेल त्याच्याकरता घराघरामध्ये तुम्ही फिरलं, होतं कोण? लोकांच्या सुखदुःखामध्ये अडी अडचणीमध्ये होते ते फक्त विनायक राऊत होते. कोणी बेल घोटो बेल घोटी होते नव्हते, कोणीही बोलबेल बोल घेवले नव्हते. काय झालं त्यावेळा? केंद्रातले मंत्री, राज्यातले माजी मुख्यमंत्री आमच्या कोकणामध्ये चिपळूणमध्ये आले. एवढा मोठा महापूर झाला, टीका टिप्पणी आरोप करून गेले. एक रुपया आणला असला तर जाहीर करा, चौकात उभ्या उभा राहून भास्कर राव माफी मागेल. एक रुपया आणला असला तर ते उद्धव साहेबांना आणण्याचं काम शिवसेनेच्या आणि आमच्या आघाडीच्या आमदारांनी आणि खासदार विनायक राऊतांनी केलेलं आहे हे विसरून चालणार नाही. कुठं होतात कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही? कुठं दिसलात का तरी तुम्ही? त्या कोरोनाच्या काळामध्ये लोक मरत होती त्यावेळेला. महाराष्ट्र सरकारचे नेते म्हणून, महाविकास आघाडीचे नेते म्हणून उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली विनायक राऊत काम करत होते. तुम्ही कुठं होता? तुम्ही कुठेही नव्हता. आणि म्हणून विनायकजी राऊत, आपला वेळ कोणातरी उत्तर देण्याकरता वाया घालवू नका, जमलं तर मला सांगा, मी देतो. काही गरज नाही असं वाटायला लागलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की आता उद्धव साहेबांनी सांगितलंय 400 पार वगैरे काही नाही. उद्धव साहेबांना शब्द शोभतात पण तेवढा आपल्याला उच्चारणार काही हरकत नाही. आणि म्हणून 400 पार दिली काय आहे आता तरी पार. आणि त्याच्यामध्ये उद्धव साहेबांनी खूप मार्गी टेकटेकांची टिप्पणी केलेली आहे. त्यांनी सांगितलं तुमचे जर 400 येणार असतील, उद्धव साहेब बोलले ते सांगतोय मी, तर हा सगळा आजूबाजूला कचरा कशाला गोळा करता? आता ती ठाकरे भाषा आहे.
बरोबर आहे की नाही? मला पत्रकारांनी विचारलं असं कसं बोलतात, त्यांनी तसंच बोललं पाहिजे. म्हटलं सध्या त्याला बिघडले तुमचं काय भारी सॉफ्ट बोलतात. म्हटलं थोडं अजून झाला ठाकरे भाज्या पुरेपूर त्यांच्या तोंडात आहे, पुन्हा बाजूला पवार साहेब वगैरे बसतात, नका असं करू, ऐकावं असं नका करू, ते अजून बोलतात, ते ऐकावं लागतं. कचरा कचरा म्हणजे काय? आणि जर 400 तुमचे येणार असतील तर ज्यांचा एकही आमदार नाही, ज्यांची पक्षाची काही साधी ओळख नाही, ज्याची ज्यांची समाजामध्ये विश्वासार्हता नाही, अशी माणसं का गोळा करताय? कशाप्रकारे गोळा करताय? आणि म्हणून उद्धव साहेबांनी सांगितलं ते बरोबर आहे, यांना कडी पार करायचे, यांचे 200 सुद्धा आता येणार नाही, ते लक्षात ठेवा. कडी पार करायचे का नाही करायचे? आणि म्हणून ज्यांनी महागावली वाढवली आता काय करा? आता तुम्ही मशाल प्रज्वलित करा, मशाल पेटवा. मी प्रज्वलित म्हणतोय, मशाल पेटवा, हातामध्ये घ्या आणि एकच काम करा की ज्यांनी 15-15 लाख रुपये दिले नाही त्यांना करायचं कडी पार. काय करायचं? ज्यांनी महागावली वाढवली त्यांना काय करायचं? ज्यांनी इथे या ठिकाणी बेकारांना नोकऱ्या दिल्या नाही त्यांना काय करायचं? आणि कोण न्याय प्राप्तांचे विरोधात बोलतात त्यांना काय करायचं? करायचं ना. सगळे अशा सगळ्या जाती धर्माचे लोक तुम्ही एकत्र आलेला हा विश्वास कायम टिकवा. शिवसेना ही कधीच कुठल्या जाती पातीच्या धर्माच्या विरोधात नव्हती निघाली, कधीच नव्हती. शिवसेनेनं कुठल्याही पक्षाचा जातीचा धर्माचा द्वेष केला नाही. जी भूमिका असेल ती रोखोक रोखोक. जी हिंदूंना न्याय होता तोच मुस्लिमांना होता, तोच बौद्धांना होता, तोच जैनांना होता, तोच त्या ठिकाणी ख्रिश्चनांना होता. सगळ्या जाती धर्माला एकाच बघण्याचं काम जर कोण करत होत तर ती शिवसेना करत होती. आठवा तो काय? 19 जून 1966 साली शिवसेनेची स्थापना हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली. आणि त्यावेळेला त्या पक्षाच्या स्थापनेच्या वेळेला तिथं स्टेजवर व्यासपीठावर कुठल्याही देवदेवतांचे फोटो नव्हते, कुठल्याही देवदेवतांचे फोटो नव्हते. फोटो फक्त एकच पुतळा होता, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता. छत्रपती शिवाजी महाराज. ज्या छत्रपती कुठल्याही जाती धर्माचा द्वेष केला नाही, ज्या छत्रपतींना जाऊन जाऊन 400 वर्ष झाली, पहिला आली 400 वर्षानंतर सुद्धा जर प्रश्न कोणी विचारला की राजा कसा असावा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा, अशा पद्धतीने उद्गार येतात. तीच शिवनीती, तोच शिवन्याय आणि तीच शिवकाद्य पद्धतीने ती शिव अर्थेंती हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेबांनी राबवली आणि माननीय उद्धव साहेबांनी देखील तीच राबवली. 2019 साली या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये माननीय उद्धव साहेब झाले, पण कुठल्या जाती धर्माचा द्वेष केला असं एक उदाहरण सांगा, एक उदाहरण सांगा. कारण शिवसेना मानते ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानते आणि म्हणून तोच विचार घेऊन आज शिवसेना चाललेली आहे. तोच विचार घेऊन सगळ्या पक्षांना, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन शिवसेना चाललेली आहे. शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत असले तरी ते तुम्हा सर्वांचे उमेदवार आहेत आणि म्हणून त्यांची निशाणी आहे. त्या ठिकाणी मशाल त्या मशालीसमोरचं बटन दाबून त्यांना लाखोंच्या मतांनी विजय करा असं आग्रह आणि विनंती करतो. आपल्या सर्व तिथं लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.